सुप्रभात विद्यार्थी मित्र हो। मागच्या तासिकेला आपण अण्णाभाऊ साठे यांची जी काही एकांकिका आहे शेटजीचे इलेक्शन, या एकांकिकेला आपण सुरुवात केलेली होती। या एकांकिकांमध्ये जे काही पात्र आहेत, ते मगरचंद सावकार असतील, सकाराम बापू असतील, सभासद असतील, सावकारांचे जे काही मुनीम आहेत, धोंडिबा असतील किंवा नोकर त्याला आपण म्हणतो, नंतर शेतकरी सत्ता आहे, त्याची पत्नी तारा, या सर्व पात्रांच्या माध्यमातून एकांकिका जी काय ती पुढे सरकत जाते। मागच्या तासाला आपण पाहत होतो की मगरचंद सावकार जो का आहे, या सावकाराला इलेक्शनचं जे काय तिकीट जे काय आहे ते देण्याचं सकाराम बापूंनी ठरवलं। कारण सकाराम बापूंनी विचार केला किंवा कोणत्याही पार्टीचा जो काही प्रमुख जो का असतो, या प्रमुखाचाच एक प्रकारे आदेश असतो की ज्याच्याकडे संपत्ती आहे, आर्थिक सुबत्ता आहे, त्याच व्यक्तीला तिकीट दिलं गेलं पाहिजे असं वरूनच एक प्रकारची शिफारस केलेली असते। आणि म्हणून सकाराम बापूने या मगरचंद सावकाराला तिकीट देण्याचं एक प्रकारचं ठरवलेलं आहे। सभासद म्हणतो आहे की या मगरचंद सावकाराने 1942 लढ्यामध्ये हा कुठेच नव्हता, उलट याने त्यावेळचे जे काही गव्हर्नर जे काय होते, या गव्हर्नरने यांना मानपत्र दिलेलं आहे। म्हणजे समाजासाठी, देशासाठी याने कोणत्याही प्रकारचं जे काय कर्तृत्व जे काय ते केलेलं नाही, आणि तरी तुम्ही त्याची एक प्रकारची शिफारस करतायत असं सभासद या सकाराम बापूला सांगतोय। परंतु सकाराम बापू म्हणतो आहे, अहो त्याचं असं आहे की स्वातंत्र्याचा लढा करायचा म्हणजे सर्व तऱ्हेची माणसं पाहिजेत, तारा तोडणारे, गाळ्या पाडणारे, लढाऊ तऱ्हेची माणसं पाहिजेत, कायदे मंडळात जाऊन डावपेच खेळणारेही पाहिजेत, कारण राजकारणामध्ये त्यांची आवश्यकता असते, असा हा सकाराम बापू जो काय तो एक प्रकारे या सभासदला सांगतोय। म्हणजे कायदे मंडळात जर जायचं असेल तर तो काय असला पाहिजे, कुठील डाव खेळणारा असला पाहिजे। आणि म्हणूनच स्वातंत्र्यपूर्व काळापासून, म्हणजे अगदी 42 आंदोलनामध्ये सहभागी याने जरी घेतला नसेल, परंतु जेव्हा भारताला स्वातंत्र्य मिळालं आणि पहिल्यांदा जेव्हा निवडणूक लढवली गेली, त्यावेळेस खरे जे काही देशभक्त जे काय होते, यांनी स्वातंत्र्यासाठी लाठ्या खाट्या खाल्ल्या, त्या लोकांनासुद्धा कशा पद्धतीने डावललं गेलं, हे सुद्धा अण्णाभाऊ साठेंनी या एकांकिकाच्या माध्यमातून एक प्रकारचं व्यक्त केलेलं आहे। म्हणून सभासद म्हणतो आहे, राजकारण म्हणजे राजकारण, आपल्याला काही पसंत नाही तुमचं हे कारण। सकाराम बापू म्हणतोय, खिशातून कागदाचं एक पुडकं त्या ठिकाणी तो काढतो, शिवाय वरूनही सूचना आलेल्या आहेत, वरच्या पार्लमेंटरी बोर्डाकडून तो वाचून दाखवतो, जरा घरंदार असलेली अशीच माणसं निवडावीत म्हणजे इलेक्शन फंडावर विशेष ताण पडणार नाही। बघा मित्राहो, मी तुम्हाला आत्ताच सांगितलं की पक्षश्रेष्ठीचा सुद्धा तशाच प्रकारचा अंदाज किंवा तशाच प्रकारचं त्यांचं सुद्धा म्हणणं असतं की ज्याच्याकडे संपत्ती आहे, मग त्याने कोणत्याही प्रकारचं पक्षासाठी जरी कार्य केलं नसेल,
परंतु आर्थिक सुबत्तेच्या जोरावर त्या व्यक्तीला तिकीट झालं ही भारतीय लोकशाहीची फार मोठी शोकांतिक आहे। म्हणून मित्रों, आज 74 वर्ष जरी आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळून जरी झाले असले तरी सुद्धा तिकीट जर कोणाला मिळत असेल तर ते ज्याच्याकडे पैसा आहे, जात आहे, अशा व्यक्तींनाच एक प्रकारचं तिकीट जे काही आजही दिलं जातं। आणि म्हणूनच अण्णाभाऊ साठेंनीसुद्धा या मर्मावर बोट ठेवून ही जी काही एकांकिका जी काही ती खऱ्या अर्थाने लिहिलेली आहेत। पुढे सभासद म्हणतो आहे आहो पण, सखाराम बापू म्हणतो आहे हुकमी आवाजात, पण नाईन बिन नाही, आम्हाला सर्व प्रकारची माणसं पाहिजेत, हे राजकारण आहे, माझा निर्धार एकदा झाला तो झाला। तितक्यात मगरचंद सावकार जो काय तो येतो आणि आल्यानंतर मगरचंद सावकाराच्या डोक्यावर तांबड्या रंगाची पगडी असते, अंगात पांढरा त्या ठिकाणी कोट असतो आणि तो त्या कार्यालयामध्ये येतो। आता कार्यालयामध्ये आल्यानंतर हा सखाराम बापू एक प्रकारे उठून त्याचं स्वागत करतो, या मगरचंद सेठ अगदी 100 वर्ष आयुष्य आहे तुम्हाला, अहो तुमचेच बोलणे चालले होते। आता मगरचंद मग लगेच म्हणतोय नमस्ते नमस्ते, आमचा अर्ज मिळाला असेलच। सखाराम बापू त्या ठिकाणी बाकीच्या सभासदांकडे पाहतो आणि पाहिल्यानंतर म्हणतो वा, मिळाला म्हणजे काय, अहो निर्णयसुद्धा घेतला आम्ही, तुम्हाला नाही कायदे मंडळात पाठवायचं तर कुणाला। पुडक्यातला एक अर्ज त्या ठिकाणी तो काढतो आणि काढल्यानंतर तो अर्ज जो काय तो त्या मगरचंदला दाखवतो आणि त्या अर्जाकडे बोट दाखवून सभासदांना तो म्हणतो आहे की बघा मी तुमचीच निवड केलेली आहे, त्या सत्तूला कशाला राजकारणाचं तिकीट द्यायचं, तो काय नागरकठ्या। म्हणजे वास्तविक हा जो काही सत्ता जो काय हा खरा शेतकरी आहे, खरा सच्चा देशभक्त आहे। त्याने 1942 लढ्यामध्ये त्या आंदोलनामध्ये सहभाग घेतल्यामुळे त्याला तुरुंगवासही झालेला आहे आणि त्यामुळे त्याने अनेक प्रकारच्या इंग्रजांच्या हाताचे फटकेसुद्धा खाल्लेले आहेत। पण तरी हा सखाराम बापू म्हणतो आहे की हे सर्वच जे काय आहेत, जरी त्याने 42 याच्यात जरी त्याला मारहाण जरी झाली असली, तुरुंगवासात जरी तो गेला असला, तरीसुद्धा ही जी काय पात्रता जी काय ती तिकीट देण्याची नाही। याच्यातून त्याला आपण फक्त एकच म्हणू शकतो की तो खरा देशभक्त आहे। म्हणजे निवडणुकांमध्ये तिकीटं जे काय आहेत हे खऱ्या देशभक्ताला, खऱ्या कार्यकर्त्याला कसं डावलून दिलं जातं हेही याच्यातून सूचित होताना आपल्याला दिसतं। तितक्यात मगरचंद म्हणतोय चालायचं आहे, निवडणुकाचे वारे आहेत, मग तयारीला लागू मी। तितक्यात हा सखाराम बापू म्हणतोय की शुभश्य शीघ्रम, म्हणजे तुम्ही लवकरात लवकर आता या इलेक्शनच्या तयारीला लागा। आता या तयारीला लागा असं म्हटल्यानंतर मगरचंद म्हणतोय की वा, म्हणजे आम्हाला काही काळजी नाही, मनात खिशातून नोटाचं जे काही पुडकं जे काय तो काढतो, तूर्त ठेवा हे तुमच्याकडे, साऱ्यांचा फंड हा काही समजायचा का। तितक्यात सखाराम बापू म्हणतो की नाही, या वर्षावर काही होणार नाहीत। मगरचंद म्हणतो की नाही, नंतरही तुम्हाला मी पक्षासाठी फंड जो काय तो पाठवून देईल। मग सखाराम बापू म्हणतो की ठीक आहे। मग पैशांचं जे काही पुडकं जे काय ते सखाराम बापूच्या समोर हा जो काय मगरचंद जो काय ठेवतो आणि मगरचंद ठेवल्यानंतर तो निघायला लागतो। आता निघायला लागल्याबरोबर त्याच्या डोक्यावर मात्र जी काही तांबड्या रंगाची जी काही पगडी जी का असते त्या पगडीकडे पाहून हा सखाराम बापू म्हणतोय मगरचंद, तुम्हाला ही डोक्यावरची जी काय पगडी जी काय ती आता काढावी लागेल आणि गांधीजी टोपी जी का असेल ती गांधीजी टोपी तुम्हाला आता परिधान करावी लागेल, कारण तुम्हाला आता निवडणुकामध्ये तुम्हाला उभं राहायचं आहे।
मग तो लगेच घाईघाईने डोक्यावरची जी काही पगडी जी काय असेल तो काढतो, बाजूला ठेवतो, आणि त्यांच्याकडनं जी काही गांधीजी काही टोपी असेल ते टोपी घालतो. आणि टोपी घातल्यानंतर एक प्रकारे सखाराम बापूला म्हणतो की आमच्याकडे लक्ष असू द्या. आणि लक्ष असू द्या असं म्हटल्यानंतर हा एक प्रकारे गाणं गात गात हा जो काही मगरचंद जो काय तो निघतो आहे. ते गाण्याचे बोल बघा मित्र हो, तो म्हणतो आहे आनंदाच्या भरामध्ये गात आहे की मला तिकीट मिळालं मी असेंब्ली मेंबर होणार, आजवर होतो कावळा केला बाजार मी काळा, ढवळा बगळाच आता मी शोभणार शुभ उमावर शुभ्र गंगाधर, आता मी इलेक्शनमध्ये उभा राहणार नमुना जय जयकार क्रांतीचा करणार, नाहून पाहून तिच्यामध्ये मी होणार आला क्रांतीचा पूर, राजे किसान मजदूर क्रांतिवादी मीच खरा ठरणार. असा हा जो काही मगरचंद जो काय तो एक प्रकारे गाणं गात आहे. वास्तविक त्याने कोणत्याच प्रकारे क्रांती केली नाही, कोणत्याच प्रकारे राष्ट्रासाठी देशाला स्वातंत्र्य मिळवण्यासाठी त्यांनी कोणत्याच प्रकारचं कर्तृत्व केलं नाही, तरीसुद्धा त्याला तिकीट दिलं जातं. आणि तिकीट दिल्यानंतर सभासद जो का आहे हा सभासद त्या ठिकाणी हा जेव्हा मगरचंद घेऊन जातो पाठ फिरवतो न फिरवतो तितक्यात म्हणतो आहे हा नंदी आता कायदे मंडळात जाऊन काय करणार आहे. म्हणजे हा मगरचंद एक प्रकारचा नंदी बैल आहे आणि हा कायदे मंडळात कोणत्या लोकांचे प्रश्न मांडणार आहेत, कोणाच्या समस्या मांडणार आहेत, याला कोणत्याही प्रकारे सर्वसामान्य माणसांच्या समस्या ज्या काय आहेत या समस्यांची जाण नाही, समस्या माहिती नाही. आणि हा कायदे मंडळात जाऊन काय, फक्त नंदी बैलासारखा एक प्रकारे तो बसेल, तो काहीच करणार नाहीत असं या ठिकाणी हा एक प्रकारचा कोण सांगतो आहे, सभासद सांगतो आहे. आणि सभासदाने हे सांगितल्यानंतर तितक्यात सखाराम बापूमध्ये आहो तो सत्या जर आला तर त्यालाही आपल्याला सामोरं जावं लागेल, जरा तोंड सांभाळून बोला. आता तोंड सांभाळून बोला असं म्हणत असताना तितक्यात हा जो काही सत्तू जो काय तूही येतो. आणि सत्तू तिथं आल्यानंतर तो सखाराम बापूला म्हणतो आहे, कारण एकांकिका म्हटल्यानंतर एकांकिकेमध्ये काय असतात, संवाद असतात. आणि हे संवाद जे काय ते व्यासपीठावरती रंगभूमीवरती एक प्रकारचं बोलून दाखवावे लागतात. आणि म्हणून हा सखाराम बापू जो काय या सखाराम बापू जेव्हा सत्तू तिथं त्या ऑफिसमध्ये कार्यालयामध्ये येतो आणि कार्यालयामध्ये आल्यानंतर हा सत्तू कडे फक्त सखाराम बापू पाहतो. आणि पाहिल्यानंतर हा सत्तू सखाराम बापूला म्हणतोय की तुम्ही मला ओळखलं का, सत्तू म्हणतोय की पाहिल्यासारखं आहो, येरवडा जो काय तुरुंग जो काय या तुरुंगामध्ये आपण 42 साली होतो तुमच्याबरोबर, तुम्ही मात्र बायको आजारी आहे म्हणून तुम्ही पॅरोलवर सुटून आलात आणि मी मात्र परवापर्यंत तिथंच होतो, परवा तेरवापर्यंत तिथंच होतो. बाकी तुम्ही सखाराम बापू अ वर्गामध्ये तुमची सोय करण्यात आलेली होती आणि आम्ही मात्र क वर्गामध्ये आमची सोय झालेली होती, आता तरी ओळख पटते का. म्हणजे त्यावेळेसुद्धा हा सखाराम बापू अ दर्जाच्या म्हणजे तुरुंगामध्ये सुद्धा VIP सुविधा जे काय असतात ते चांगले जे काही कार्यकर्ते जे का असतील किंवा VIP सुविधा जे का असतात ते चांगल्या कार्यकर्त्यांना किंवा प्रतिष्ठित लोकांना एक प्रकारच्या मिळत असतात. आणि खरा कार्यकर्ता कोण होता, सत्तू होता. परंतु या सत्तूला मात्र क दर्जाच्या सुविधा मिळत होत्या आणि याला मात्र अ दर्जाच्या सुविधा मिळत होत्या. म्हणजे स्वातंत्र्य मिळवण्यासाठी या सत्तूने प्रयत्न केले परंतु तिकीट कोणाला मिळते, मगरचंदला मिळते. कोणामुळे, या सखाराम बापूमुळे. आणि त्यामुळे इथं जर तुम्ही जर बघितलं तर खरा जो काही सत्यवादी जो काही कार्यकर्ता जो का असतो त्याच्यावर अगदी पिढ्यान पिढ्या कशा पद्धतीने आपल्या देशामध्ये अन्याय अत्याचार होत असतात,
त्याला कशा पद्धतीने डावललं जातं हेही या ठिकाणी अण्णाभाऊ साठेंनी या एकांकिकेच्या माध्यमातून सांगितलं आहे. सत्तू म्हणतो आहे म्हणजे आम्हाला तिकीट मिळणार नाही, तुम्ही त्यांना मगरचंदला त्या ठिकाणी तिकीट देणार आहे, त्याला काय माहिती शेतकऱ्यांचं दुःख, शेतकऱ्यांच्या अडचणी, शेतकऱ्यांच्या समस्या, या पांढरपेशा लोकांना आमच्या समस्या काय माहितीत, असं सत्तू जेव्हा या सखाराम बापूला त्या ठिकाणी सांगतोय. पण तितक्या सभासद म्हणतोय तसं न होय रे, श्रम विभाग आहे, शेतकऱ्याने शेती करावी, तुम्ही कायदे मंडळात जाऊन काय करणार आहेत, म्हणजे जो शेतकरी असेल त्याने शेतीच कसली पाहिजे, त्याने कोणत्याही प्रकारे राजकारणामध्ये सहभागी जे काय असेल ते होता कामा नाही. कामगाराने काय केलं पाहिजे, कामच केलं पाहिजे. म्हणजे आपल्याकडे जी काही श्रम विभागाने जी काही वर्णव्यवस्थेवर आधारित त्या वर्णव्यवस्थेनुसार जे काही आपले चार वर्ण जे काहीत या चार वर्णामध्ये ज्या वर्णामध्ये आपण जन्माला आलो त्याच वर्णाचं काम आपण केलं पाहिजे असं सभासद जो काय तो एक प्रकारचा सत्तूला सांगतो आहे. आता हे चार वर्ण कोणते आहेत तुम्हालाही माहिती आहे, ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र. आणि या चार वर्णाने आपल्या वाट्याला जे काही काम आलं असेल, ब्राह्मणाने ज्ञानदानाचं काम करायचं, क्षत्रियाने देशाचं रक्षणाचं काम करायचं, वैश्याने व्यापार करायचा आणि शूद्र जो का असेल या शूद्राने या सर्व तिघ वर्गाची काय करायची, सेवा करायची, चाकरी करायची, असं हे पूर्वपासून आपल्याकडे चालत आलेलं आहे. आणि म्हणून सत्तू म्हणतो आहे म्हणजे चळवळ काय आम्हीच करावी का, तारा आम्हीच तोळाव्यात, फटके आम्हीच खावेत, तुरुंगातही आम्हीच जावं आणि तुम्ही कायदे मंडळात जाऊन नुसतं बसावं हे बरोबर नाही, असं सत्तू जो काय हा सत्तू एक प्रकारे या सखाराम बापूला आणि सभासदाला दोघांना ठणकावून सांगतो आहे. पण सखाराम बापू म्हणतोय अरे तुम्ही चळवळ केली, तारा तोडल्या, ठीक आहे, पण असेंब्लीत काय तारे तोडणार आहे तुम्ही, अरे बाबा हे राजकारण आहे म्हणजे काय हलकी गोष्ट आहे काय, शिवाय आता क्रांती करायची आहे, मजूर शेतकरी राज्य करायचं आहे. संतू म्हणतोय खरं आहे तुमच्या वाणी, खोबरं तिकडं चांगलं करायचं कळतं नाही आम्हाला, जिथं शेतकऱ्यांच्या हिताचं काम होतंय तिथं आम्ही काम करतो, आम्ही आपलं बारकं शेतकरी, तुम्ही हत्तीवाणी मोठं पुढारी, दावायचं दात येगळं आणि चावायचं येगळं, म्हण शेतकऱ्यांचं राज करायचं हाय. आता ही जी काही भाषाशैली जी काय ती सांगलीकडची आहे, सांगली साताराकडची. तुम्ही सैराट चित्रपट जर बघितला असेल त्या सैराट चित्रपटामधली जी काही भाषाशैली जी काय त्याच भाषाशैलीचाही वापर या ठिकाणी अण्णाभाऊ साठेंनी केले. आणि म्हणूनच हा सत्तू एक प्रकारे वाक्प्रचाराचाही वापर करतोय, कारण इकडे तुम्ही जर बघितलं त्यांचा खोबरं तिकडं चांगलं, आपल्याकडे म्हणतो की जिकडे दाढी आपला जिकडे श्रीमंत लोक असतात जिकडे वाडी तिकडे दाढी जसं म्हणतो आपण, म्हणजे तुपाची वाडी जी का असेल जे चांगले लोक जे का असतात त्याच्याकडे तूप वाढणारे जे का असतात ते जातात, किंवा दुसरं जे त्यांनी जो का वाक्प्रचार जो काय केला की दावायचे दात वेगळे आणि चावायचे वेगळे, म्हणजे काही माणसं मुखोटे धारण करतात, जे काही सांगायचं असेल ते सांगत नाहीत आणि दुसरं त्यांच्या मनामध्ये असतं, हा वाक्प्रचारसुद्धा एक प्रकारचा अण्णाभाऊ साठेंनी या संवादाच्या माध्यमातून व्यक्त केले आहे. आणि म्हणून या एकांकिकाची भाषाशैली जी काय त्या भाषाशैलीवर सुद्धा आपल्याला विचार करावा लागेल की सांगली परिसरामध्ये किंवा पश्चिम खानदेशा पश्चिम महाराष्ट्रामध्ये जी काही भाषाशैली जी काय वापरली जाते त्या भाषाशैलीचा सुद्धा वापर अण्णाभाऊ साठेंनी या एकांकिकाच्या माध्यमातून केलेला आहे. आणि म्हणून ही एकांकिका खऱ्या अर्थाने अत्यंत वास्तव अशी त्या ठिकाणी आपल्या समोर उभं करण्याचं कौशल्य जे काही ते त्यांच्या भाषाशैलीमध्ये आहेत. आणि म्हणून सखाराम बापू जो काय तो म्हणतो आहे त्या संतूला म्हणतोय, जेव्हा संतूला असं सांगितलं की जिकडे खोबरं तिकडंच तुम्ही त्या ठिकाणी जातात, जिकडे त्या तुमचे
दाखवायचे दात वेगळे आहेत आणि खाण्याचे दात वेगळे आहेत असं जेव्हा हा सत्तू या सखाराम बापूला म्हणतोय, सखाराम बापूला त्याचा राग येतो आणि राग आल्यानंतर तो म्हणतो आहे की कुणापुढे बोलतो आहेस ध्यानात ठेव, सखाराम बापूशी गाठ आहे, नायनाट करेन तुझा काय समजतोस तू। संतू म्हणतो आहे ते तर कवाच ओळखलो, आम्ही एका अंगाने सरकार आणि दुसऱ्या अंगाने तुम्ही, करा शेतकऱ्यांचा नायनाट पर असं हुगळ हुगळ सांगा की शेतकरी कामगार राज्याचा बुरखा कशाला घेता। सखाराम बापू रागाने म्हणतो आहे चल चालता हो इथून, त्याला धक्के मारून एक प्रकारचं काढलं जातं। कारण जेव्हा एखादा कार्यकर्ता सत्य बोलत असतो त्यावेळेस त्याला कोणत्याही प्रकारचा अन्याय मिळत नाही, त्याला धाकाने त्याला बाजूला सारलं जातं आणि हा जो काही सखाराम बापू जो काही तो एक प्रकारे धक्के मारून त्याला हाकलून लावतो। आणि या ठिकाणी पहिला जो काही अंक जो काही पहिला जो काही प्रवेश जो काही पहिलं जे काही दृश्य जे काही ते समाप्त होतं आणि दुसरं जे काही दृश्य जे काय ते सुरू होतं। हा जो काही सत्तू जो काय तो घराकडे निघतो आणि सत्तू घराकडे निघाल्यानंतर कारण रंगभूमीवरती हे एकांकिका सादर होत असल्यामुळे रंगभूमीवरचं वातावरण जे काय असेल, मग सत्तूचं घर त्या ठिकाणी दाखवलं जातं, सत्तूची बायको वाट पाहते आहेत की आपल्या नवऱ्याला तिकीट मिळेल म्हणून ती त्या तिची वाट पाहतच उभी असते आणि उभी असल्यानंतर हा सत्तू त्या ठिकाणी मग प्रवेश दुसरा सुरू होतो, दृश्य दुसरं सुरू होतं आणि दुसऱ्या दृश्यामध्ये दुसऱ्या प्रवेशामध्ये काय होतं आपण ते पुढच्या केलेला बघू।